आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। ठाणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गृहसंकुलाची आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत। यासाठी दगडी खडी आणि अन्य साहित्यांची सर्वाधिक मागणी वाढत चालली आहे। यासाठी अंबरनाथ तालुक्यातील मलंगड भागातून मोठ्या प्रमाणात दगडी साहित्य हे ठेकेदारांची वितरित केले जात आहे। मात्र या दगडांचे उत्खनन करण्यासाठी खदानमध्ये मोठमोठ्या आवाजांचे सुरुंग लावले जात आहेत। यामुळे कुशिवली गावातील घरांना तडे गेले आहेत। मोठमोठ्या आवाजांच्या सुरुंग स्फोटांमुळे घरांमधील भांडी पडत असून नागरिक देखील भयभीत होत आहेत। दिवस रात्र सुरू असलेल्या स्टोन कंपनीच्या गोरखधंद्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच मलंगड परिसर हा माथेरान पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये येतो। तर मलंगडावर श्री मलंगनाथांच्या समाध्या आहेत, तर कुंभार्ली गावात गायमुख देखील आहे, त्यामधून वर्षाच्या 12 महिने पाणी असतो। त्यामुळे घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी घरांची पाहणी केली। तसेच संबंधित कंपनीने शासनाला किती कर भरला आहे, तसेच भूसुरुंग करण्याची परवानगी आहे का याची माहिती देखील आमदार गणपत गायकवाड यांनी मागवली आहे। तसेच तातडीने नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे। आमचा गाव कुशिवली गावाच्या लगत तनिष स्टोन केशर या नावाची खदान आहे। त्या खदानमध्ये बोर ब्लास्टिंग करतात, अनेक वर्षापासून बोर ब्लास्टिंग करतात। अनेक वेळा आम्ही याच्या तक्रारी केलेल्या आहेत का बोर ब्लास्टिंगमुळे आमच्या घरांना तडे जातात। अनेक वेळा तक्रार देऊन अधिकारी येतात, अधिकारी चेक करतात, त्यावेळेस ते कमी मटेरियल भरून कमी ब्लास्ट करतात। पण यावेळेस एवढा भयंकर ब्लास्ट झाला का 25 ते 30 घरांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की काहींची घरं पडायला सुद्धा आलेली आहेत। असं 18:12:53 ह्या ब्लास्टिंग झालं। आमदारांना आम्ही कळवलं, पोलीस स्टेशनला गेलो, आमदार स्वतः येऊन पाहणी करून गेले, त्यांनी निवेदन द्यायला सांगितलं तहसीलदारांना, तहसीलदारांना निवेदन दिले, आम्ही आता पोलीस स्टेशनला निवेदन दिले। आमची फक्त एवढीच मागणी आहे का यो जीवनाशी खेळणाऱ्या या तनिष स्टोन केशरला पूर्णपणे बंद व्हावी आणि आमचं नुकसान भरपाई व्हावी। कारण का या गावात पिढून पिढ्या कुळांची किंवा याची घरं म्हणजे पिढून पिढ्या कुळांची घरं होती, पाला काय मोलमजुरी करून बांधलेली घरं आहेत। प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल आवास योजनेमधून आलेली घरं कितीक वर्ष असे राहिलेले यांना आता घरं भेटलेली आहेत। आता जे ही घरं बांधलेली आहेत ती जर पडली तर परत कुठून जाय, हे गरीब लोकांनी काय करायचं? आता जर 10 दिवसात आमच्या या मागणीला किंवा निवेदनाला प्रतिसाद नाही भेटला तर आम्ही पुढे आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। दुर्दांत धन्यवाद।